नमस्ते फ्रेंड्स, मनीषा स्पेशल डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत मॅरिनेट केलेल्या चिकनची लाल रस्सा भाजी। चिकन मॅरिनेट करण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्यात एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा मीठ, दोन चमचे चिकन मसाला आणि दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर त्यात 3 चमचे दही टाकून मॅरिनेट करायला ठेवायचे आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथं 2 कांदा, 1 टोमॅटो, खोबरं, अद्रक आणि लसूण घेतले आहे। कुकरमध्ये तेल टाकून आपण तेजपत्ता, दालचिनी आणि विलायची टाकून बारीक कापलेला कांदा परतून घेणार आहोत। कांदा परतला की त्यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। कांदा टोमॅटो परतूपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे कांदा तव्यावर थोडंसं तेल टाकून थोडा लाल होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तसंच खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला की त्यात 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यायचं आहे। आता मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपण भाजून घेतलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। कढईत थोडं तेल घेऊन त्यात 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरी बनवलेला काळा मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून आपण वाटलेला मसाला त्यात टाकून घेणार आहोत। आपण मॅरिनेट करताना मीठ घातले आहे, त्यामुळे मसाल्यात टेस्ट बघूनच मीठ घालायचे आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटले आहे, म्हणजे आपला मसाला तयार आहे। आता हा मसाला आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहोत। मसाला चिकनमध्ये टाकला की तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून चिकन शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान तरी आली आहे। तुम्ही पण या पद्धतीने चिकन नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।